बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये शुक्रवारी महिला सशक्तीकरण शिबिर राबवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहतील. नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण शिबिर राबवण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील. दादा भुसेंकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी केली गेली आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दादा भुसे यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी केली गेलेली आहे. महिला सशक्तीकरण शिबिर राबवण्यात येते नाशिकमध्ये आणि त्याच पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची पाहणी केली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. पाहू आज मुख्यमंत्री आणि जे ती दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि त्याच कार्यक्रमाची जी तयारी आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचं आयोजन आज नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला 60 ते 70 हजार महिला जे उपस्थित राहतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मोदी मैदानावरती हा कार्यक्रम पार पडणार आहे. लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर खरं तर महिलांची वेगवेगळ्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आणि या सगळ्या ज्या योजनेनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज एक मोठ्या कार्यक्रमाला नाशिकमध्ये येत आहेत आणि या संपूर्णपणे कार्यक्रमावरती पावसाचं सावट मात्र आहे. आज सकाळपासून नाशिकमध्ये रिमझिम पाऊस पडतोय पण वॉटरप्रूफ मंडप असल्याने फार काही अडचणी ज्यात येणार नाहीत अशा पद्धतीची माहिती इथल्या ज्या ते नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री आणि ज्या ते दोन्ही उपमुख्यमंत्री या एकूणच कार्यक्रमामध्ये काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.